काही बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला गणित जे सोडवण्यासाठी जे काही बेसिक इन्फॉर्मेशन लागणार आहे त्याची अगोदर आपण 10 ते 15 मिनिटं प्रोजेक्टरच्या साह्याने रिव्हिजन घेऊ. रिव्हिजन का म्हणतोय, कारण जर आपण तुम्ही इयत्ता 7वीमध्ये तो तुमचा घातांक धडा होता 6वा धडा इंडायसेस तो अभ्यासलेला आहे, तेच जे अभ्यासले तुम्ही त्याच्याच थोडक्यात बेसिक इन्फॉर्मेशन म्हणजे रिव्हिजन आपण प्रोजेक्टरच्या साह्याने घेऊ. आणि त्यानंतर त्यावरील काही जे उदाहरण आहे हा घातांकाचे आपण बेसिक इन्फॉर्मेशन बनवले त्याच्यावरतीच आधारित जे काही एक्झाम्पल असणार आहे ते आपण ब्लॅकबोर्डच्या साह्याने सॉल्व करणार आहोत. जो आपला मेन जो घटक आहे तो म्हणजे काय, घातांक. घातांक म्हणजे काय तुम्ही अभ्यासलेला आहे, घातांक म्हणजे काय, ए ही जर कोणतीही परिमेय संख्या व एन ही एक नैसर्गिक संख्या असेल तर ए गुणिले ए गुणिले ए गुणिले ए चा किती वेळा गुणाकार सांगितलाय तिथं, एम वेळा गुणाकार. ए चा किती वेळा गुणाकार, एम वेळा गुणाकार, म्हणजे ते कसं लिहिता, ए रेस टू एम म्हणजे ए चा एम घात. सॉरी, म्हणून ए रेस टू एम म्हणजे ए चा एम घातांक असेल तर ए चा किती वेळा गुणाकार, एम. ए चा कितवा घातांक आहे, एम. ए चा जितका घातांक आहे तितका वेळा त्या ए चा काय करणार आहे, आपण गुणाकार करणार. तिथं यम घातांक आहे म्हणून यम वेळा उदाहरणार्थ तुम्ही तिथं बघत आहे उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे 2 चा 5वा घात. 2 चा 5वा घातांक म्हणजे काय, आता 2 चा किती वेळा गुणाकार येणार आहे, 5 वेळा. म्हणजे बघा 1, 2, 3, 4 आणि 5. 2 चा किती वेळा गुणाकार दिसतोय तुम्हाला, 5 वेळा गुणाकार दिसतोय. आता या ठिकाणी ए रेस टू यम, ए रेस टू यम म्हणजे ए चा यम, ए चा यम वा घातांक म्हणजे इथं आपण ए ला काय म्हणतो, या ए ला काय म्हणणार आहे, पाया म्हणतो. आणि यम म्हणजे काय आहे, त्याचा घातांक. पाया म्हणजे बेस आणि यम घातांक म्हणजे तुमच्या इंडेक्स असे म्हणतात. ए रेस टू यम म्हणजे ए चा यम वा घातांकाचे वाचन कसं करणार मराठीमध्ये, ए चा घातांक यम, याचं वाचन कसं करणार आहे, ए चा घातांक यम किंवा ए चा यम वा असे. ए चा घातांक यम ला घातांकित संख्या असं म्हणतात. आणि एचा घातांक जर 1 असेल, एचा घातांक जर 1 असेल तर त्याचं उत्तर पण एच येणार आहे. का बरं, कारण घातांक जितका असतो तितक्या वेळा त्याचा काय केला जातो, गुणाकार करतो. जेव्हा आता इथं एचा घातांक काय आहे, 1च आहे, म्हणजे एचा गुणाकार किती वेळा करायचा आहे, 1 तास. काय येणार आहे उत्तर, संख्या इट सेल तोच नंबर येणार. ओके, जेव्हा म्हणजे घातांक कोणत्याही संख्येचा घातांक 1 असेल तेव्हा येणारं उत्तर काय असतं, इट सेल, म्हणजे स्वतः तीच संख्या आपल्याला तिथे घेतली. उदाहरणार्थ आपण इथं पाहूया 5चा घातांक 3, इथे काय दिसते, 5चा घातांक 3. यामध्ये हा जो 5 आहे हा 5 हा काय, पाय आहे, व 3 हा काय, त्याचा घातांक. म्हणजे किती वेळा गुणाकार करावा लागणार आहे म्हणून, तर 5चा 3 वेळा गुणाकार करायचा. 5 हा पाय आहे व 3 हा त्याचा काय आहे, घातांक. अजून एक उदाहरण आपण पाहूया इथं 3चा घातांक 1. 3चा घातांक 1 जितका घातांक तितका वेळा त्याचा गुणाकार, तर 3चा गुणाकार किती वेळा करावा लागणार आहे, 1 तास 3 1 तास घ्यायचं. त्याचं येणार उत्तर काय असणार आहे, तोच नंबर. म्हणजे काय, जेव्हा घातांक 1 असतो तेव्हा येणार उत्तर काय असतं आपल्याला, तीच संख्या, इट्स तोच नंबर भेटतो. आता काही उदाहरणं सोडवण्यासाठी आपल्याला घातांकाचे नियम पाहिजे असतात. घातांकाच्या नियमामध्ये पहिला जो आहे, समान पाया असलेल्या घातांकित संख्येच्या गुणाकाराचा नियम. जर ए ही कोणती परिमेय संख्या असेल व आणि यम व यन ही एक धन पूर्णांक असतील तर काय होते, तर पहिला मुद्दा आपण काय पाहिला, समान पाया. समान पाया जेव्हा दोन संख्यांचा गुणाकार आहे त्याच्यामध्ये जर पाया समान असेल तर काय होतं बघा, ए चा घातांक यम, ए चा घातांक यन. पहिली संख्या काय आहे, पहिला पाया पण ये आणि दुसरा पाया पण ये, पण पहिल्या पाय पहिल्याचा घातांक यम दुसऱ्याचं काय यन. ए चा घातांक यम गुणिले ए चा घातांक यन बरोबर दोन्ही ठिकाणी पायावर सारखा आहे म्हणून तो पाया आपण काय करणार आहे, एकदाच लिहिणार आहे. आणि ए चा घातांक यम अधिक यन, ए चा घातांक यम अधिक यन, यावरून आपल्याला असं लक्षात येत जर गुणाकारामध्ये जर पाया समान असेल, गुणाकारामध्ये जर पाया समान असेल तर त्याच्या घातांकांची काय केली जाते, बेरीज केली जाते. तर उदाहरण म्हणून आपण एक गणित घेतलेलं आहे इथं 3चा घातांक 4 गुणिले 3चा घातांक 5. यामध्ये दोन्ही ठिकाणी
पाया जो आहे तो तीन आहे, म्हणजेच पाया काय समान आहे सारखा, पायासारखा असतो, पाया एकाच घेऊन त्यांच्या घातांकाची आपण काय करत असतो बेरीज करतो. त्याप्रमाणे आपण इथे बेरीज केलेली आहे, तीन हा पाया एकदाच घेतला आणि त्यांच्या घातांकांची बेरीज केली चार पाच, तर आपलं उत्तर काय आहे तीनचा घातांक नऊ. यावरून थोडक्यात असं लक्षात येतं जेव्हा पाया समान असेल आणि गुणाकार असेल तेव्हा तो पाया एकदाच लिहायचा, त्यांच्या घातांकांची काय करायची असती बेरीज करायची. नियम क्रमांक दोन, समान पाया असलेल्या घातांकित संख्यांच्या भागाकाराचा नियम. आता आपण इथे कोणत्या घातांकित संख्यांचा गुणाकार पाहिला तर काय पाहायचा भागाकार. भागाकार करत असताना जर दोन घातांकित संख्या दिलेल्या असतील तर त्यांचा जर पाया समान असेल तर काय करायचं, जर ए ही कोणती शून्येतर पर्यायी संख्या आणि एम व एन हे कोणतेही धनगुणांक असतील तर त्याच्यामध्ये काही कंडिशन आहे. कंडिशन का बरे, कारण आपले घातांक काय असतं एम आणि एन, तर त्या एम आणि एन वरून आपल्याला कंडिशन करतात. त्याच्यात एक पहिली कंडिशन पाहू केला आपण ते म्हणजे इथे काय म्हणलंय एम हा एन पेक्षा मोठा, एम इज ग्रेटर दॅन एन, एम हा एन पेक्षा मोठा असताना घातांकी संख्या काय आहे पहिली एचा घातांक एम भागिले एचा घातांक एन बरोबर. तुम्हाला काय दिसतंय इथं दोन्ही ठिकाणी घातांक त्याचा पाया काय सेम, म्हणून आपण काय ए चा घातांक एम मायनस एम एम वजा एन. पण कंडिशन काय होती इथे एम ही काय एम काय असणार आहे मोठा असणार आहे. उदाहरणार्थ खाली बघा इथे काय दिलेली पहिली घातांकित संख्या काय पाचचा घातांक सात पाचचा घातांक तीन, दोन्ही ठिकाणी घातांकित संख्यांमध्ये पाया कसा दिसतोय समान दिसतोय आणि इथं यम व एमची व्हॅल्यू यमची व्हॅल्यू सात आहे काय तीन. आपल्या नियमाप्रमाणे यम मोठा आहे म्हणून आपण यम मायनस एम घेणार आहे, त्याचप्रमाणे पाया एकदाच घेऊ पाचचा घातांक सात वजा तीन केलाय, सात वजा तीन तुम्हाला माहिती काय चार, पाचचा घातांक चार. ही झाली पहिली कंडिशन. पहिली कंडिशन काय व्हेन एम इज ग्रेटर दॅन यम, यम जर ग्रेटर असेल कशापेक्षा एन पेक्षा तर नियम काय होता आपण पाहिले. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन काय दिसते आता इथं यम हा एन पेक्षा लहान, यम हा कसा दिसतो एन पेक्षा लहान असताना काय नियम तयार होतो एचा घातांक यम भागिले एचा घातांक एन बरोबर एक छेद एचा घातांक एन मायनस यम, हा तुमचा नियम तयार होतो. जेव्हा काय मोठा असेल तुमचा एन मोठा असेल तेव्हा एक छेद एचा घातांक एन मायनस यम असा नियम तयार केलेला आहे. तर उदाहरणार्थ खाली बघू उदाहरण काय दिसते दोनचा घातांक तीन भागिले एकचा घातांक पाच बरोबर. तर व्हॅल्यू काय दिसते तुम्हाला तीन आणि एनची व्हॅल्यू काय आहे पाच. कोण मोठ आहे एन इज ग्रेटर दॅन यम, देअरफोर इज इक्वल टू एक छेद दोनचा घातांक पाच वजा तीन एन मायनस यम केला आणि आपला उत्तर काय आहे पाच वजा तीन म्हणजेच एक छेद दोनचा वर्ग किंवा दोनचा घातांक दोन. आणि तुम्हाला माहिती हे जर आपण याचा याला वरती जर नेलं तर याचं इज इक्वल टू काय करू शकतो दोनचा घातांक वजा दोन हे होते. पण आपण आता असंच ठेवलं त्याच्यानंतर या दोन कंडिशन पाहिल्या, एकदा कंडिशन काय होती एम ग्रेटर होता आणि एकदा कंडिशन काय होती एम स्मॉल होता. आता ती जी तिसरी कंडिशन दिसते तुम्हाला तिसरी कंडिशन काय एम इज इक्वल टू एन म्हणजे एम आणि एनच्या व्हॅल्यू काय सेम, व्हॅल्यू सेम असताना काय करायचंय का एचा घातांक एम भागिले एचा घातांक एन इज इक्वल टू वन, म्हणजे पाया समान आहे आणि एमच्या एनच्या व्हॅल्यू सारख्या असणार आहे तेव्हा त्याचं ऑफकोर्स व्हॅल्यू काय होणार आहे वन येणार आहे, कारण ज्या कोणत्याही संख्येला त्याच संख्येने काय केलं डिवाइड केलं तर उत्तर आपल्याला माहिती काय येतं एक येतं. उदाहरणार्थ सातचा घातांक तीन भागिले सातचा घातांक तीन. आता इथं बघा सातचा घातांक तीन आणि सातचा घातांक तीन एमची एनची व्हॅल्यू सारखीच आलेली आहे आणि त्या ज्या स्वतःच स्वतःला जर भागलं कोणत्याही संख्येने स्वतःलाच जर भाग तर हे एकच येत असत. नियमाप्रमाणे आपण काय केलं सातचा घातांक तीन वजा तीन, तीन वजा तीन काय होणार शून्य, सातचा घातांक शून्य, सातचा घातांक शून्य
हा नियम आपण पुढे बघणार आहे, पण तुम्ही अभ्यासलेला आहे सातवीला, जेव्हा कोणत्याही संख्येचा घातांक हा शून्य असतो, जेव्हा कोणत्याही संख्येचा घातांक हा शून्य असतो, त्याचं उत्तर काय असतं? वन असतं. ते यम आणि यांची व्हॅल्यू सारखी असताना आणि पाया सारखी असतात, तर येणारं उत्तर हे काय येत असतं? एक येत असत. आता पुढचा जो मुद्दा आहे, घातांकित संख्येच्या घाताचा नियम, घातांकित संख्येच्या घाताचा नियम. त्याच्यामध्ये जर ए ही कोणतीही परिमेय संख्या आणि यम व एन हे धन पूर्णांक असतील, तर बघा इथं तुम्हाला कंसामध्ये दिसतंय कंस एचा घातांक यम कंस पूर्ण, कंसाचा घातांक यम. अशा वेळेस काय करायचे? अशा वेळेस नियम काय तयार होतोय? एचा घातांक या दोन्ही घातांकांचा काय दिसतोय? इथं तुम्हाला गुणाकार दिसतोय. काय दिसतोय? गुणाकार दिसतोय. एचा घातांक यम गुणिले यन, यम गुणिले यन म्हणजेच ए चा घातांक यम एन. यम एन याचा अर्थ काय? त्या दोघांमध्ये यम आणि एन मध्ये काय गुणाकार आहे. आता उदाहरण पाहू आपण. कंसामध्ये 3 चा घातांक 4, कंस पूर्ण त्याचा घातांक 5, 2 घातांक आले कंसाच्या आत आणि कंसाच्या बाहेर. नियमाप्रमाणे काय करायचं? आपल्याला घातांकांचा काय करायचा? तिथे गुणाकार करायचा. म्हणून 3 चा घातांक 4 गुणिले 5, 3 चा घातांक 4 गुणिले 5, 4 म्हणजे 20. 3 चा घातांक काय आला? 20 आला. संख्यांच्या गुणाकाराचा घातांकाचा नियम. जर ए व बी परिमेय संख्या असतील आणि हा कोणताही यम हा कोणताही धन पूर्णांक असेल, तर कंसामध्ये तुम्हाला दिसते ए गुणिले बी कंस पूर्ण चा घातांक यम कंसाचा ए चा बीचा गुणाकार आहे आणि त्याचा कंसाचा घातांक काय आहे? यम. जर दोन संख्येमध्ये जर गुणाकार असेल आणि त्यांच्या दोन्ही संख्येचा जर घातांक असेल, तर तो घातांक वाटून घेतो. म्हणजेच काय? ए चा पण घातांक यम गुणिले बी चा पण घातांक काय? यम. ओके, त्यानुसार उदाहरण पण दिसते आपल्याला. कंसामध्ये 3 गुणिले 2 कंस पूर्ण चा घातांक काय? 5. काय? 5. नियमाप्रमाणे आपण काय करणार? 3 चा घातांक 5, घातांक पण 5. ओके, त्यानंतर ए अपॉन बी. इथं बघा, ए अपॉन बी, ए इंटू बी, ए इंटू बी म्हणजे काय? ए चा बी चा गुणाकार आहे आणि त्या दोन्हीचा ब्रॅकेटचा म्हणजे कंसाचा घातांक होता. काय? ए इंटू बी म्हणजे ए डिवाइड बी, ए भागिले बी. ए भागिले बी असताना आपण नियम पाहणार आहे. जर ए अपॉन बी म्हणजे ए भागिले ए छेद बी ही कोणतीही परिमेय संख्या आणि यम हा कोणताही धन पूर्णांक असेल, तर हे बघा ए छेद बी म्हणजे ए भागिले बी. जसं ए गुणिले बी होत सेम तसं आता भाग ए छेद बी कंसाचा घातांक यम. जसं तिथं गुणाकार होता आणि आपण घातांक काय केला? वाटून दिला. सेम इथं पण काय असणार आहे? ए छेद बी कंसाचा घातांक यम बरोबर ए चा घातांक यम छेद बी चा घातांक यम. ओके, उदाहरण उदाहरण दिसतंय तुम्हाला. कंसामध्ये 7/9 कंस पूर्ण चा घातांक 5 बरोबर 7 चा घातांक 5 भागिले 5 चा घातांक 5. पुढील नियम, शून्य घातांक असलेल्या शून्येतर परिमेय संख्यांची किंमत काढण्याचा नियम. मागाशीच मी तुम्हाला यम आणि यांची व्हॅल्यू जर सारखी असेल, तर आपण तिथेच पाहिलं होतं घातांक काय झाला होता. यम आणि यन घातांक काय झाला होता? तिथे शून्य झाला होता. आणि मला म्हणलं आपण तो नियम पुढे बघणार आहोत. जर ए ही कोणती शून्येतर परिमेय संख्या असेल, तर ए चा घातांक काय? शून्य. ए चा घातांक जर शून्य असेल, येणार उत्तर काय येतं? एकच येतं. याचा अर्थ कोणतीही संख्या जर तिचा घातांक जर शून्य असेल, तर येणार उत्तर नेहमी काय येत असतं? एक. उदाहरण 2 चा घातांक 0 तर 1 येतंय. वजा 3 उत्तर 1 येतंय. कोणत्याही संख्येचा जर घातांक शून्य असेल, तर त्याचं येणार उत्तर काय असतं? 1 येतं. आणि a^0 = 1. पुढे पाहू ऋण घातांकांचे धन घातांकात रूपांतर करण्याचा नियम. आतापर्यंत आपण जे जे काही घातांक पाहिले होते ते सगळे तुम्हाला धन दिसत होते, पण आता आपण जे घातांक असणार आहे ते काय असणार आहे? ऋण असणार आहे. आणि त्याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं? त्याला कन्वर्ट कशामध्ये करायचे? धन घातांक. तुम्हाला दिसतंय ए चा घातांक वजा याला
धन पूर्णांकामध्ये जर शिफ्ट करायचं असेल आपल्याला तर आपण काय लिहू शकतो, एक छेद ए चा घात एक. एक घातांक कुठे, जेव्हा काहीच घातांक दिसत नसतो तेव्हा बाय डिफॉल्ट त्याला घातांक किती असतो, एकच असतो. ए चा घातांक वजा एक बरोबर एक छेद ए चा घातांक एक. अजून एक ए चा घातांक वजा एम बरोबर वजा एम ला काय करायचं आपल्याला, धन मध्ये कन्वर्ट करायचे, म्हणून इज इक्वल टू एक चा घातांक एक छेद ए चा घातांक एम. उदाहरण पाहू आपण, इथे बघा उदाहरणामध्ये दिसतंय तुम्हाला तीनचा घातांक किती आहे, वजा दोन. तीनचा घातांक किती आहे, वजा दोन आहे बरोबर एक छेद. तुम्ही छेदाला नेल्यानंतर काय झाला, तो घातांक धन झाला, तीनचा घातांक दोन. जर कोणत्याही संख्येचा जर तुम्हाला ऋण एखाद्या घातांकित संख्येचा घातांक जर ऋण असेल तर धन असेल, अंश असेल अंशाचा काय करावा लागतो, छेदा छेदाचा असेल तर अंशाला नेला तो काय होतो धन. त्याच्यानंतर दुसरा नियम त्याच्यामध्ये ए आणि आता इथं नुसतं ए म्हणजे त्याचा घातांक काय असणार, एक बाय डिफॉल्ट काय असतो घातांक एक. ए आणि ए चा घातांक वजा एक या परस्परांच्या गुणाकारांच्या व्यस्त संख्या आहे. ह्या काय एकमेकाच्या गुणाकार व्यस्त संख्या. गुणाकार व्यस्त केव्हा म्हणतात, कारण त्याचं येणार उत्तर काय असते एक असतं, तेव्हा त्याला काय म्हणतो एकमेकांच्या परस्पर गुणाकार व्यस्त संख्या असतात. का बघा गुणाकार व्यस्त संख्या म्हणलंय ते पाहू. ए ए म्हणजे काय, ए चा घातांक एक आहे गुणिले ए चा घातांक वजा एक. आत्ताच मागील नियमामध्ये आपण पाहिल्याप्रमाणे ए आहे असा गुणिले ए चा घातांक एक, याला आपण धनामध्ये कन्वर्ट करू एक छेद ए चा घातांक एक. हे आपण अगोदरच नियमामध्ये पाहिलं होतं, ए गुणिले ए चा घातांक एक म्हणजेच ए आणि ए भागिले ए उत्तर काय येतं एक. तुम्हाला मी मागे शिकवलं होतो गुणाकार व्यस्त संख्या केव्हा म्हणतात, जेव्हा दोन संख्या गुणाकार व्यस्त असतात तेव्हा त्यांचं येणार उत्तर हे एक असतं, म्हणून या दोन्हीला काय म्हणलेलं आहे गुणाकार व्यस्त. म्हणून एक ए चा घातांक यम म्हणजे ए चा घातांक वजा एक, ए चा घातांक यम हे असा गुणिले हा ए चा घातांक जो वजा आहे आपण त्याला डिनोमिनेटरला नेलं छेदाला नेलं तो काय झाला धन झाला. नियमात आपण मागच्या नियमामध्ये बघितलं एक छेद ए चा घातांक यम ओके, ए चा घातांक यम गुणिले ए चा घातांक ए ए चा घातांक यम छेद ए चा घातांक यम त्याच संख्येच्या संख्येला लागल्यानंतर तुम्हाला माहिती आहे उत्तर काय असतं एक. उदाहरण करून दोनचा घातांक सात गुणिले दोनचा घातांक वजा सात. हे बघा दोनचा घातांक सात गुणिले दोनचा घातांक वजा सात या एकमेकांचा गुणाकार व्यस्त आहे. कशा आपण प्रूव्ह करू, दोनचा घातांक सहा आहे असा आणि नियमानुसार दोनचा घातांक वजा सहा असेल तर छेदाला नेल ओके. काय केलं आपण छेदाला नेल तर आपल्याला एक छेद दोनचा घातांक धन धन सहा असा भेटतो आणि दोनचा घातांक सहा गुणिले तर काय दे दोनचा सहा छेदाला ऑलरेडी काय आहे दोन झाले त्याच संख्येने त्या संख्येला बघा उत्तर काय येतंय एक येतंय. गुणाकार व्यस्त कशाला म्हणतात, तर दोन संख्यांचा गुणाकार केल्यानंतर त्या संख्यांचं उत्तर काय येत असतं एक येत असत. आता संख्यांचे विस्तारित रूपात संख्यांचे विस्तारित रूपात लेखन इथे तुम्हाला पाच उदाहरण दिसत आहे. एक एक म्हणजे काय, कोणत्याही संख्येचा जर घातांक जर शून्य असेल, आता आपणच नियम पाहिला जर कोणत्याही संख्येचा घातांक शून्य असेल तर येणार उत्तर काय असतं एक असत. म्हणून काय केलंय एक बरोबर दहाचा घातांक शून्य. दहाचा घातांक शून्य कोणती संख्या घ्या तिथे शून्य घातांक घ्या येणार उत्तर काय एक ओके. त्यानंतर शंभर तुम्हाला सॉरी तिकडे दिसत तुम्हाला दिसतंय दहा अंक येईल दहाचा किती वेळा गुणाकार एक दहा. म्हणून दहाचा घातांक काय घेतलाय एक. दहाचा घातांक काय घेतलाय एक. तीन नंबरचं उदाहरण दिसतंय तुम्हाला शंभर. शंभर म्हणजे किती, दहा संख्येची वेळा गुणाकार दोन दहा. दहा गुणिले दोन दहा सॉरी दहा गुणिले दहा म्हणजे दहाचा दोन वेळा गुणाकार करायचा म्हणून दहाचा घातांक. त्यानंतर चौथा एक्झाम्पल दिसतंय तुम्हाला इथं हजार एक हजार एक हजार केव्हा येतं दहा गुणिले दहा म्हणजे दहाचा किती वेळा गुणाकार केला इथं तीन वेळा गुणाकार केला. म्हणून याचं विस्तारित रूपात लेखन म्हणजे काय
10चा घातांक तीन अँड पाच नंबरचं उदाहरण आहे, त्याचं तुम्हाला ही संख्या काय दिसते, 10 10। आता ही 10 हजार केव्हा भेटणार आहे तुम्हाला, 10 गुणिले 10 गुणिले 10 गुणिले 10 किती वेळा गुणाकार आहे, 4 वेळा गुणाकार, 10चा घातांक 4। असं जसं जसं तुम्ही शून्य वाढवत जाणार तसं जर आता इथे किती शून्य होते, 10 4 0 10 चा घातांक 4, त्यानंतर 3 0 10 घातांक 3 0 5 0 असेल तर 10चा घातांक 5, 10 6 0 असेल तर 10चा घातांक 7। काय होणार आहे त्यानुसार तो घातांक जितके शून्य वाढत जाणार ते तुम्ही घातांक वाढवणार आहे। त्याचं उदाहरण तुम्हाला जितके जितके शून्य वाढले तितकं आपण घातांक लिहित असतो, परंतु त्या अगोदर जसं 1 10 100 आता 1 7 6 हे जे असत, आता इथं काय दिसतं तुम्हाला 0.1 0.1 0.1 केव्हा उत्तर येतं, जेव्हा 1 लाख क्षणे वाढणार तुम्ही 10 1 भागिले 10, त्याचं उत्तर काय येतं 0.1। याला आपण तुम्हाला मी मागे म्हणलो ऋण एखाद्या घातांकी संख्येचा जर त्यांचं ऋण असेल तर तुम्ही जर तो अंशाला असेल छेदाला नेला तर तो धन होतो, किंवा असा पण नियम जर धन असेल तो जर तो आपण अंशाचा छेदाला किंवा छेदाचा अंशाला नेला तर त्याचा काय होतो घातांक अबदलत असतो। तर 1 10 या 10 ला छेदाला दिसतोय तुम्हाला, 10 पुढे लिहितो मी आता अंशाला, इथे याचा घातांक 1 आहे, आता हा वरती नेला त्याच्यानंतर बी 0.01 0.01 हे केव्हा येणार आहे, 1 100 जर केलं तुम्हाला 0 जितक्या घरांनी आपण काय करतो दशांश चिन्ह हे पुढे शिफ्ट असतो, उत्तर हे येतं। पण 100 केव्हा येतो, 10 गुणिले 10 म्हणजे 10चा दुसरा घात 10चा घातांक 2 म्हणजे 1 10चा घातांक 2। आणि जर छेदाचं जर अंशाला नेलं तर घातांकाचं चिन्ह बदलतं, त्यानुसार 10चा घातांक वजा 2 0.01 काय विस्तारित रूप 10चा घातांक वजा 2। आणि सी जो दिसतोय तुम्हाला 0.00 काय 1 1 1 चार 1000 केव्हा येतं, 10 चा 3 वेळा गुणाकार, म्हणजे काय 10चा घातांक 3 वरती नेलं 10चा घातांक वजा 3। त्याचप्रमाणे जितके घर दशांश चिन्ह पुढे जाणार आहे तितके तुमचा घातांक वाढणार आहे, घातांकाचं चिन्ह बदलत जाते। या उदाहरणामध्ये दिसतंय तुम्हाला 0.00 0 3 0 1 1 1 छेद, तर तुम्हाला काय करायचं इथे चुकून 1000 10 हजार येणार, 10 हजार म्हणजे केव्हा येणार आहे, 10चा किती वेळा गुणाकार केल्यानंतर 10चा 4 वेळा गुणाकार केल्यावर 1 छेद 10चा 14 घात 10चा 14 घात या संख्येला दिल्यानंतर 10चा 14 घात असं होतं। आता मी तुम्हाला सांगितलं जितके शून्य वाढतील तितकं त्याचा घात वाढत चालू, ते काय म्हणजे बघा मोठ्या किंवा लहान संख्या 10चे घात वापरून गेल्याने आकलन करण्यास सुलभ पण, उदाहरणार्थ प्रकाशाची हवेतील चाल, प्रकाशाची हवेतील चाल हे तुमच्या विज्ञानामध्ये उदाहरण किती दिसते तुम्हाला, दशलक्ष करोड आणि 10 करोड 30 करोड पर सेकंद ही संख्या लिहायला तुम्हाला मोठी वाटते, त्यात आपण विस्तारित करतो वापरून लिहिली 3 हाय असतात, किती शून्य दिसतात त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 आणि 8 8 शून्य 10चा घातांक 8 3 गुणिले 10चा घातांक 8 मीटर पर सेकंड ही संख्या आपण ह्या विस्तारित रूपात लिहिलेली आहे। आणि या नियमामध्ये शेवटचा नियम जो आहे या संख्येची एन व्हॅल्यू एक संख्येचा 1/n 1/n ह्या घातांक, 4 चे वर्गमूळ म्हणजे काय, वर्गमुळात 4, जेव्हा वर्गमुळात 4 असतो याला रॅडिकल साइन म्हणतो, आणि जो बाय डिफॉल्ट 2 वर्गमूळ म्हणजे वर्ग आपल्याला 2, इथे 2 बाय डिफॉल्ट आपण नसतो पण मानायचं असतो, इथे किती असतो 2, कारण वाचन करताना आपण वर्गमूळ 4
म्हणजे दोन आहे, काहीच नाही म्हणजे इथं काय जेव्हा सांगितलं काही नसतं जेव्हा, तर इथं काय असतो दोन असतो, म्हणजे याला कसं लिहू शकतो तुम्ही, चारचा घातांक छेद दोन, चारचं घनमूळ म्हणजे काय, आता वर्गमूळ असं नाही तुम्हाला काहीच गरज नाही, चौथे मूळ पाचवे मूळ सहावे मूळ सातवे मूळ असं असता नाही, तुम्हाला तिसरं मूळ चारचं तिसरं मूळ हेच कसं लिहिणार आहे, चारचं तिसरं मूळ रॅडिकल साइनचा वापर नाही करायचा, पण चारचा घातांक एक छेद तीन, त्यानंतर चारची पाचवे गुण पाचवं गुण चारचं पाचवं गुण बरोबर चारचा घातांक एक छेद पाच। आता ह्या घातांक आपण जे घातांकाचे नियम पाहिले त्या घातांकांच्या नियमावरून आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत, आणि एक्झाम्पल हे आपण ब्लॅकबोर्ड वरती सॉल्व करणार आहोत, एक 2 मिनिटात फक्त कॅमेरा शिफ्ट होईल आणि ब्लॅकबोर्ड वरती तुम्हाला आपण गणितांची गणित सॉल्व करून घेणार। ओके ठीक आहे। आता आपण घातांकांचे जे नियम होते ते नियम प्रोजेक्टरच्या साह्याने, नियम द्यायला वेळ लागली असते फळ्यावरती, आपण प्रोजेक्टरच्या साह्याने ते पाहिले आणि या नियमावरतीच आधारित आपण आता काय उदाहरण असतो तुम्हाला उदाहरण घेत असेल का, आता एक उदाहरण घेऊ आपण आजचा घातांक शून्य अधिक 7 घातांक शून्य अधिक 3 घातांक शून्य पाचचा घातांक शून्य गुणिले 7 घातांक शून्य गुणिले 3 घातांक बरोबर किती, त्याचं उत्तर किती ते विचारते। मला पर्याय दिलाय पहिला पर्याय 5 मध्ये 5 6 3 भागिले 5 7 3 कंसाचा घातांक शून्य, दुसरा पर्याय दिसते तुम्हाला 3, तिसरा पर्याय 1/3 आणि चौथा पर्याय 14/1। यापैकी एक पर्याय उत्तर असणारे आपण गणित सोडतो, 5 घातांक 0 7 घातांक 0 अधिक 3 घातांक 0 छेद 5 घातांक 0 गुणिले 7 घातांक 0 गुणिले 3 घातांक। आता आपण आत्ताच पाहिले नियमानुसार काय पाहिजे होता नियम, जेव्हा कोणत्याही संख्येचा घातांक शून्य असतो त्याचा घातांक शून्य म्हणजे त्याचं उत्तर काय येत असतं, 1 असतं। या नियमाप्रमाणे 5 घातांक 0 तर 1 7 घातांक 0 तर 1 3 घातांक 0 म्हणजे उत्तर 1 भागिले म्हणजे छेद 5 घातांक 0 1 7 घातांक 0 1 सॉरी भागिले आणि शेवट 3 घातांक 0 म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे, 1 अधिक 1 3 वेळा 1 3 आणि 1 गुणिले 1 गुणिले 1 ला किती, 1 ने 1 ला गुणलं तर काय येते, 1च येत आहे म्हणजे आता उत्तर काय आहे 3। 3 म्हणजे पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2 तर उत्तर काय आले पर्याय क्रमांक 2 3। चला नंतर पुढील उदाहरण बघा, पुढचं उदाहरण एक संख्या आहे, त्यानंतर दुसरी संख्या तुम्ही दिलेली मला
शून्य पॉइंट शून्य शून्य 15 10 चा घातांक 2 याला आपण 10 चा वर्ग असेही म्हणतो. 150 गुणिले 0.01 वर्ग आणि 35 आहे 1.5 घातांक 3 5 हे 10 चा घातांक 3. आता यामध्ये तुम्हाला पर्याय द्यायची गरज नाही. चार संख्या दिल्या, विचारले लहान संख्या कोणती, काय विचारले लहान संख्या कोणती, बरोबर. आता पर्याय काय असणार आहे, हा पर्याय पाहिला चौथा हेच पर्याय असणार आहे. आता आपण यातली लहान संख्या शोधायची कशी पाहूया. आता लहान संख्या जर तुम्ही पहिली संख्या जर पाहिली, पहिली संख्या काय आहे 0.1 चा घातांक 4 गुणिले 15. 0.1 चा घातांक 4 म्हणजे जर याचा 4 वेळा गुणाकार केलं तर तुमचं उत्तर काय येणार आहे 0.001 बरोबर गुणले 15. आणि ज्याला जर गुणलं उत्तर काय येतं तुमचं 0.0015. 4 घराने दशांश चिन्ह द्यायचं, दशांश चिन्ह जर तुमचं जर अभ्यासून झालं असेल त्याच्यामध्ये तुम्ही शिकेला ठीक आहे. चला पुढचा जो आहे पुढची संख्या आहे 0.0015 10 चा वर्ग. हा ही जी संख्या आहे 0.0015 गुणिले 100. 15 एक 15 याच्यावरती किती शून्य 2 शून्य. किती शून्य येणार आहे 2 शून्य येणार आहे. आणि तुम्हाला दशांश चिन्ह किती घरानंतर द्यायचे आहे 1, 2, 3, 4 आणि 5. 1, 2, 3, 4, 5 तुम्हाला 0.015 15. आता आपण जे शेवट जे उत्तर रेंजच्या मध्ये आपण शेवट लहान संख्या पैकी बघणार आहोत. त्यानंतर तिसरा पर्याय तुमचा 150 गुणिले 0.01 ओके 150 गुणिले 150 बरोबर. आणि तुम्हाला जे दशांश चिन्ह दिलं, आता दशांश चिन्ह कुठं द्यायचंय का, दशांश चिन्ह कुठं द्यावं लागेल दिलेल्या नियमानुसार. तिसरा जो पर्याय आहे आपला 1.50 गुणिले सॉरी बरोबर वर्ग 150 गुणिले 0.01 चा वर्ग काय येणार आहे तुमचं 5001 चा वर्ग जेव्हा करणार तेव्हा तुम्ही इथं काय येणार पन्नास आणि 4.50 ओके. आता हा आपला दुसरा पर्याय पाहून झाला. तुमचा शेवटचा जो पर्याय आहे 1.5 1.5 आहे असा घातचा तिसरा घात किती तुम्हाला माहिती आहे 1,000 15 3 शून्य दशांश चिन्ह किती घरा निश्चित होणार आहे फक्त एकच घर आहे दशांश चिन्ह इथं येणार आहे म्हणजे त्यांना एक हजार. इथं काय विचारलं होतं याच्यामध्ये सगळ्यात लहान संख्या कोणती. आता तुम्हाला ते बघा इथे काय संख्या दिसतात, ही पहिली संख्या, ही दुसरी, तिसरी आणि चौथी संख्या आहे. आपण उत्तर शोधलं तर याच्यामध्ये ही 1,500 सगळ्यात मोठी संख्या दिसते कारण याच्यामध्ये दशांश चिन्हच नाही. इधर राहिल्या 3 संख्या, या 3 संख्यामध्ये या 2 संख्या सारख्याच आहे. इथं 0.015 लगेच आणि इतर संख्या तुम्ही जर ऑब्झर्वेशन करते 0.015 म्हणजे तुमची सगळ्यात लहान संख्या कोणती असेल तर कोणती संख्या आहे 3 संख्या. याच्यासाठी तुम्ही दशांश अपूर्णांक शिकलेला त्या दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना ते दशांश चिन्ह किती घर डावीकडे उजवीकडे शिफ्ट करायचे त्या नियमांचा चांगला अभ्यास केला की मी तुम्हाला उदाहरण अगदी लवकर शिकू शकतो ओके.
त्याच्यानंतर तिसरं उदाहरण आपण बघणार आहोत. तिसरं उदाहरण काय बघा, 1024 ही संख्या ही संख्या पुढील पैकी कोणत्या पर्यायापैकी खाली याच्या खाली चार पर्याय दिले तुम्हाला. जो पहिला पर्याय आहे 10.24 10 चा वर्ग, ही संख्या काय आहे? 4 चा घातांक 5, 3 चा घातांक, तिसरा पर्याय 10 आणि चौथा पर्याय. आता हे जे चार पर्याय याच्या पैकी 3 पर्यायांचं उत्तर ही 1024च येत आहे. किती उत्तर येत आहे? 1024 उत्तर येत आहे. असा एक पर्याय तर त्याचं उत्तर 1024 नाही, आपल्याला तीच संख्या शोधायची. कारण कोणत्या पर्यायाने व्यक्त होत नाही, म्हणजे कोणत्या पर्यायाचं उत्तर 1024 येत नाही हे बघायचे आपल्याला. बरोबर. आता तो प्रत्येक पर्याय बघू याचं उत्तर काय आहे. पहिला पर्याय काय आहे तुमचा? 10.24 म्हणजे 10.24 10चा वर्ग, म्हणजे 10.24 10चा वर्ग किती असतो? 100 असतो. याचा जर गुणाकार केला तर येणार 1024 × 1024 आणि हे 2 शून्य आपण दिले आणि 2 दशांश चिन्हांनी हे 2 दशांश चिन्ह घर इथे म्हणून 2 दशांश चिन्ह इथं दिले. सध्या आला 1024 ही संख्या काय? 1024. दुसरा जो पर्याय म्हणतो 4 चा 5वा घात, 4 चा 5वा घात म्हणजे 4 चा किती वेळा गुणाकार आहे? 4 चा किती वेळा गुणाकार आहे? 4 चा 5 वेळा गुणाकार आहे. तुम्ही आता जर याचा गुणाकार करून पाहिला, 5 वेळा जर गुणाकार केला तर 4चा 5वा घात हा सुद्धा काय असतो? 1024 असतो. त्यानंतर तिसरा पर्याय काय? 2चा 10वा, तर 2चा 10वा घात म्हणजे तुम्हाला इथं 2चा किती वेळा गुणाकार लागणार आहे? 10 वेळा 5. तुम्ही 2चा 10वा घात घेऊन पाहा, येणार उत्तर पण काय येत आहे? 24. चौथा पर्याय चेक करण्याची गरज वाटत नाही. तुमचं उत्तर आहे 24 आले, म्हणजे 100% चौथा पर्याय हा असणार आहे आपलं 1024 उत्तर येणार नाही. तर आपण चेक करू 5चा 4वा घात, 5चा 4वा घात म्हणजे 5चा किती वेळा गुणाकार? 4 वेळा गुणाकार. 5 × 5 = 5, 5 × 5 = 25, 5 × 5 = 25. आणि तुम्हाला माहिती 25 × 25, 25 चा वर्ग सगळ्यांनाच माहित आहे. या तर 7वी मध्ये तुम्ही वर्ग शिकलेला 25 × 25, तर काय येतं? 625. म्हणजे 5 चा घातांक 4 हा जो तुमचा काही पर्याय आहे, यानी 1024 ही संख्या व्यक्त होत नाही. ह्या तिन्हींचं उत्तर 1024 आलंय, मात्र जो शेवटचा जो पर्याय 5 चा घातांक 4 यानी 1024 ही संख्या व्यक्त होत नाही. ओके. आता यामध्ये जे तुम्हाला सोपे पर्याय आले यांच्यापेक्षा हे जे काही सोपे पर्याय यांचे घातांक करणे पहिल्यांदा तुम्हाला सोपं जाते. का 4 चा 5वा घातांक पहिले सोपं आहे, 4 चा 5 वेळा गुणाकार, 5 चा 4 वेळा गुणाकार. आता हे मी एक्सप्लेन केलं म्हणून प्रत्येक सुटणार, पण तुम्हाला परीक्षेला वेळ कमी असतो तर काही काही जे पर्याय आणि सोपे ते करून पहा. आता माझ्या मध्ये हा पर्याय आणि हा पर्याय सोपा वाटतो. 4चा 5 वेळा गुणाकार करायचा काही सोपं आहे, 2चा 10 वेळा गुणाकार जास्त गुणाकार करायचा, पण त्यापेक्षा 5चा 4 वेळा गुणाकार करायचं हे सोपं आहे. तुम्हाला दुसराच पर्याय जर असं तुम्ही जर ट्रिक वापरला हे एवढा गुणाकार करायचा जर काही सोपे सोपे जे तुम्हाला वाटतंय ते जर आज चेक करून पाहिले 5चा 14 गुणाकार तुम्हाला इथंच भेटून गेला, 625 उत्तर येते. ह्या पर्यायाने 5 चौथा घात ह्या पर्यायाने 1024 ही संख्या व्यक्त होत नाही. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल एक्झाम्पल बघूया. काय म्हटलंय बघा, सोपं एक्झाम्पल आहे. जर 81 बरोबर
सत्तावीस चा घातांक एक्स, तर एक्स बरोबर किती? तर एक्स बरोबर किती? मला पर्याय दिले, पहिला पर्याय 3/4, दुसरा पर्याय 3, तिसरा पर्याय 1, आणि चौथा पर्याय 4/3. ओके, उदाहरण काय बघा, अगदी सोपं उदाहरण आहे. 81 = 27 हा घातांक एक्स. 81 म्हणजे कितीतरी घातांक आहे बघा, किंवा 81/27 जर थोडं लॉजिक लावा, 27 किती होत आहे बघा, 27 किती होत रे, किती होतं 27 ते 81 होत बरोबर, 27 ते 81 होणार. किंवा 81/28 घातांक आहे, कशाचा घातांक हे जर चेक केलं तर तिसरा 3 चौथा घातांक काय येत आहे, 3 चौथा घातांक करून पहा, 3 × 3 × 3 × 3, 3 × 3 = 9, 9 × 3 = 27, आणि 27 = 81. मला म्हणलं होतं 27 * 81 म्हणजे 3 चौथा घातांक काय आहे, 81 आहे. 27 3 कितवा घातांक आहे, 3 कितवा घातांक आहे, तिसरा 3 तिसरा घातांक म्हणजे 27, आणि त्याचाही घातांक काय, एक्स. ओके, आता 3 घातांक 4 हे असत. आता तुम्हाला माणूस आपण नियम पाहिला होता, नियम काय पाहिला होता, एचा घातांक यम, त्याचाही घातांक यम, अशा वेळेस काय करतो, एचा घातांक एम एन, यम आणि यमचा गुणाकार, यम समजा आणि यम समजा यांचा गुणाकार, म्हणजे 3 घातांक इथं काय उत्तर आलं, 3x. आता तुम्ही जर पाहिलं डावी बाजू आणि उजवी बाजू इक्वल आहे, चिन्ह म्हणजे ते इक्वलच असतात, आणि पाय आहे सारखा आहे, म्हणजे 100% यांचे घातांक पण काय असणार आहे, सारखे असणार आहे. म्हणून आपण काय करणार आहे, घातांक सारखे मानणार आहोत, पायासारखं आहे, इक्वलचं चिन्ह असल्यामुळे संख्या सारखी आहे, यांचं येणार उत्तर सारखं असणार आहे. हे दिलंय उदाहरणात ऑलरेडी, म्हणजेच 4 = 3x. ओके, साईड इंटरचेंज करून घेऊ, साईड इंटरचेंज दिले म्हणजेच काय, 3x = 4 हा 3 हा एक्स ला इतर गुणिले अंशाला आपण उजवीकडे गेला केला म्हणजे काय होणार आहे, 4/3. उत्तर काय आहे, एक्स ची व्हॅल्यू काय होती, 4/3. पर्याय क्रमांक 14, तुमचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 14. तुमच्या पुस्तकामध्ये अजूनही काही एक्झाम्पल आहे. पाचव्या उदाहरणामध्ये काय म्हणतात, 0.00000 झाले, 8 ही संख्या काय म्हणते, ही संख्या आपण शेवट हे नियम बघितलेले आहेत, तर आता घर दोन संख्या आपल्याला नाही पाहिजे, त्याच्यामध्ये त्यांनी पर्याय दिले 1.5 × 10^10, त्याच्यानंतर दुसरा पर्याय 0.8 × 9^10, आता बघा 4 पर्यायांमध्ये तुम्हाला 1.8 त्या संख्या दिसत आहे, आता 1.8. ओके, तर 1.8 ही संख्या आपल्याला, ही संख्या 10^10 वापरून, सॉरी ही संख्या आहे आपल्याला याच्यामध्ये द्यायची, बरोबर. आता पॉईंट कुठे आहे बघा, 1.8 किती घर आहे तो पुढे शिफ्ट झालेला आहे, 1.8 चे हे उत्तर कधी येईल,
गुणिले किंवा भागिले तर जायचं शून्य गेले वायू पुन्हा पॉइंट एक चार पाच सहा सात आठ आणि नऊ किती नऊ आता 2 मिनिटं जर त्याला मी 100 काय होईल 1.8 गुणिले 100 18 गुणिले 1 18 आणि 2 कहानी संभरली तिकडे काय होतंय आता काय करा 100 न भाग 1.8 भागिले 100 ओके त्या वेळेस जेव्हा तुम्ही 100 न भाग 2 किती शून्य 2 काय करावं लागतं तुम्हाला शिफ्ट जे काय 0.8 पण आपल्याला उत्तर काय पाहिजे 0.008 वेळ आणि 18 पाहिजे म्हणजे गुणाकार करायचा का भागाकार करायचा भागायला लागणार आहे म्हणून तुम्ही जे 1.8 याला किती दशांश चिन्हाला दशांश चिन्हाला 9 घराने पुढे जायचे पण एकाव तुमचे आहे 9 तेव्हा ती संख्या काय होती 0.00018 तिथे घराने पुढे जाणार आहे म्हणजे हेच तुम्हाला कसं लिहून पाहणार आहे 1.8 काय असत आणि आपण बघितलं जितके शून्य तितकं 10 तितका घात आणतो किती शून्य आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कितवा घात आणतो 7 9 बरोबर 1.8 हे जरा आपण सविस्तर लिहू 1/10 असं लिहिलं तर काहीच प्रॉब्लेम नाही सेपरेट केलं आणि 1.8 हा 10 चा 9 घातांक असं बघायचं कुठं दिसत होत नाही काय करायचं हा 10 चा 9 घातांक याला अंशाला मिळतो तर याला अंशाला मिळतो 10 चा खाली धन 9 घातांक होता हा काही वजा 9 होईल हा पर्याय क्रमांक तुम्हाला कुठं दिसतोय तो पर्याय क्रमांक 3 1.8 गुणिले 10 चा वजा 9 घातांक बरोबर त्याच्यानंतर आपण पुढचं एक्झाम्पल बघणार आहोत ते झालं एक्झाम्पल 1/2 बरोबर तर 1/3 1/3 चा वर्ग किती पहिला पर्याय दिलाय तुम्हाला 4 दुसरा पर्याय दिलाय 64 तिसरा पर्याय दिलाय 16 आणि आता ह्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय करायचंय ते पहा तर तुम्हाला हे दिसत 1/2 बरोबर 8 तर 1/2 त्याचा हे वर्ग याची किंमत काढायची याची किंमत काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे आधी एक्स फाईन करून घ्यावा लागणार आहे आधी काय करून घ्यावं लागणार आहे एक्स फाईन करून घ्यावा लागणार आहे आणि एक्स कसा फाईन करायचा x^2 बरोबर काय येतं दिसतंय तुम्हाला हा काय दिसतंय 1/2 म्हणजे काय एक्स चे दुसरे वर्ग ते दुसरे गुण म्हणजेच वर्ग मुळा एक्स घातांकांचा नियम जो आपण अभ्यास होत होतो जर वर्ग मुळात 4 असेल आपण काय लिहितो 4/1/2 त्याच प्रमाणे काय काय केलं उलट बघ 1/1/2 म्हणजेच वर्ग मुळात एक्स 8 ओके स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड दोन्ही बाजूचा वर्ग करा ही बाजूचा काय करणार तुम्ही ही बाजूचा वर्ग जर वर्ग मुळात एक्स याचा जर वर्ग केला 8 चा पण वर्ग केला तो वर्ग मुळात एक्स कोणतीही संख्या जर वर्ग मुळात असेल आणि त्याचा जर तुम्ही वर्ग केला तर तीच संख्या येते तर
एक्स वर्ग एक्स आठ वर्ग ओके। आता आपल्याला हव्या असणाऱ्या माहितीनुसार काय भेटलंय बघा, तुम्हाला एक्सची किंमत किती आहे? 64। एक्सची किंमत किती आहे? 64। आणि ती तुम्हाला काय करायची आता, याच्यामध्ये काय करायची, उत्तर एक्स एकशे तीन याचाही वन, एकशे तीन याचाही वन। आता एक्सची किंमत काय होती? एक्सची किंमत आपण शोधली किती होती? 64 चा घातांक 133 आणि त्याचाही वन। आता 64 चा घातांक 133, 133 म्हणजे किती मूळ? तिसरं मूळ। 64 चं तिसरं मूळ किती? 64 तिसरं मूळ, जसं आपण वर्गमूळ शोधतो 64, कोणत्या संख्येचा 3 वेळा गुणाकार केल्यानंतर उत्तर 64 येतं। हे बघा, 4 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
म्हणजे तिसरं मूळ. हेमाग्रेसिस पाहिलं आपण प्रोजेक्ट वरती, 1/3, 1/2 म्हणजे वर्गमूळ, 1/3 म्हणजे तिसरं मूळ. घातांकात जर असेल तर एखाद्या संख्येचे घातांकात जर 1/3 असेल तर तिसरं मूळ, त्या संख्येचं तिसरं मूळ. एखाद्या संख्येचा जर घातांक 1/4 असेल तर त्या संख्येचं चौथं मूळ. आता इथं आपल्याला कितवं मूळ घ्यायचंय? तिसरं मूळ घ्यायचंय. 64 तर तिसरं मूळ काय येतं? 4. 64 तर तिसरं मूळ 4. त्याचा वर्ग 4 चा वर्ग किती? 16. क्रमांक 16 दिलेला आहे. क्रमांक 3, क्रमांक 3 काय आपलं उत्तर? 16 हे बरोबर आहे. बरोबर. त्यानंतर पुढील एक्झाम्पल पॉइंट 5 आणि तर एक्स बरोबर किती लागल्यानुसार की तर 4 वेळा गुणाकार आणि 10 चा 1 वेळा गुणाकार केल्यानंतर तर 1 ची व्हॅल्यू किती म्हणजे 10 चा किती वेळा गुणाकार करायचा? त्या पर्याय दिला तुम्हाला, पर्याय काय आहे? 5 आहे. दुसरा पर्याय काय आहे? 7 आहे. तिसरे काय आहे? 7 आहे. आणि चौथा पर्याय काय आहे? 7. ओके, आता दिलंय काय तुम्हाला? 0.5. बरोबर. 0.5 चा इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे 5 चा चौथा घटक 600 आणि तुम्ही 0.5 0.5 0.5 0.5 1, 2, 4, 4 दशांश घराने दशांश चिन्ह काय होणार आहे? डावीकडे सरकणार आहे. 1, 2, 3 आणि 4 गुणिले 10 चा 10 तेच. आता बघा तुम्हाला दशांश चिन्ह कुठे? तिथे. आणि उत्तर मागून तुम्हाला काय करायचं? 6 लाख 10 चा किती वाला त्यांचा? आता हे किती घरा निश्चित करायचं हे पहा. हे दोन मी कळी पाहिजे दशांश चिन्ह. दशांश चिन्ह इथं आलं, दशांश चिन्ह जर इथं आलं तर संख्या किती? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. किती? 10 वर किती शून्य घ्यावं लागणार आहे? 7 शून्य घ्यावं लागणार. 2.7 7 5 7 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
चिन्ह तेवढ्या घराने काय होणार ते शिफ्ट होणार आहे. ही संख्या तुम्हाला कशी लिहिता येईल, संख्या कशी लिहिता येणार आहे, 10 चा 7वा घर, 10 चा 7वा घर म्हणजे सात आले, किती आले ते 7. त्यानंतर फक्त नंबर नंबर आठ नंबरचं एक्झाम्पल आहे 27. तर एक्स ची किंमत क्रमांक 1, 4, पर्याय क्रमांक 2, 3, पर्याय क्रमांक 3, 2, 4, 6. तर यापैकी एक ची किंमत आपण तुझे काय 27 64 बरोबर आता 27 64 हे बघूयात. आपण 27 म्हणजे किती, किती अर्ध वर्तांक, 27 म्हणजे 3 चा, ओके 64 हा 64 किती वर्तांक असणार आहे, 4 चा, 4 चा किती वर्तांक, 4 चा 3रा, 27 म्हणजे काय 3चा 3रा, 3 वेळा 3, 3 3, 9, 9, 3, 47, 4चा 3 वेळा म्हणजे 4 गुणिले 4, 16, 16 गुणिले 4, 64. हेच कसं लिहिता येतं, 3चा घातांक 3 आणि असंच ऍज इट इज. आणि 4 लाच तुम्ही काय मिळू शकता, 2चा वर्ग 2, वर्ग 2 म्हणजे 4, त्याचाही घातांक किती, त्याचा घातांक किती 3 बरोबर. म्हणजेच 3चा घातांक 3 गुणिले काय दिले तुम्हाला, तुम्हाला माझा श्लापक नियम पाहिजे, या नियमानुसार तिथं काय होणार आहे, 2चा घातांक काय होणार आहे, 2चा घातांक 6 का बरं, 2 गुणिले 3, 3 गुणिले 7, आता 3 गुणिले 5 तर आपला 3 गुणिले 3 हा आपला जो नियम होता, नियम पाहिला होता पहा आम्ही कंसामध्ये त्यानुसार आता आपण याची कोड करणार, काय करायची त्याची कोड करायची, 2चा घातांक सॉरी आणि काय 2चा घातांक 3 गुणिले 2चा घातांक 3 बघ त्या नियमानुसार काय होईल, 2चा घातांक 3 म्हणजे 2चा घातांक 6 याची आपण काय करून घेतो, कोड करून घेतो, 2चा घातांक 3 ही जी संख्या विशेष 2चा घातांक 3 आणि राहिलेली संख्या 3चा घातांक 3 हे आपण काय करू सेपरेटली. आता 2चा घातांक 3 आणि यांचं काय होणार आहे, 3 गुणे 6 याचा घातांक किती होतो, यांचे घातांक सारखे नियम लिहिला होता, त्या नियमानुसार 6चा घातांक होणार आहे, 3 होणार आणि त्यानुसार जर आपण ऑब्झर्व जर केलं 6चा घातांक किती आला, 3, 6चा घातांक किती, 1, 6चा घातांक 3 म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय, 3 अशी. तर पर्याय क्रमांक दिसतोय तुम्हाला, पर्याय क्रमांक 2. धन्यवाद. आपण त्यातला उपघटक घातांक अभ्यासलेला आहे, त्याच्यामध्ये घातांकाचे नियम त्यावर शक्य तितके
जरा थोडं फास्ट झालं असेल, फास्ट घेण्याचं कारण उदाहरण जास्त घेण्याची गरज होती, परंतु पायावरती एक्झाम्पल द्यायला वेळ लागतो. जितके शक्य तितक्या फास्ट घेण्याचा प्रयत्न केला. सर्वांचे शिक्षण विभाग, प्राथमिक जिल्हा यांचे धन्यवाद आणि थँक्यू.